विधानसभेमध्ये आपल्या पदाचा दुरुपयोग करीत सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे। याचा निषेध करीत मलकापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्थानिक तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी निलंबित त्वरित रद्द करण्यात यावे अशी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे। तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथील शास्ती कर माफ केला आहे। तर मलकापूरवासीय हे महाराष्ट्रातच आहेत। मलकापूर शहरातील नागरिकांची नगरपालिकेचे अवाढव्य शास्ती कर लावलेला आहे तो रद्द करण्यात यावा। मलकापूर येथील कर आकारणी करिता ज्या कंपनीला कंत्राट दिले होते त्यांनी आपले काम चुकीच्या पद्धतीने केल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी यांनी देखील मान्य केले आहे। तरी या बाबीचा समोपचाराने विचार होऊन नागरिकांना शासकीय खर्चातून वाचविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। एमसीएन न्यूज करिता संदीप सावजी मलकापूर। दिवाळी अधिवेशन नागपूर इथं जे सुरू झालेलं आहे या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील माजी मंत्री हे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं बेरोजगारांचं आहे प्रश्न त्या ठिकाणी विधान भवनामध्ये मांडत असताना बेळगावचा प्रश्न मांडत असताना या सरकारने जबरदस्ती त्यांना बोलू देणं नाही आणि त्यांना निलंबन घेण्याचं काम शासनाने केलेलं आहे। अशा या शासनाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मलकापूरच्यातर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी आम्ही मलकापूर नगरपालिकेच्या विरोधामध्ये माननीय मुख्यमंत्री यांना माननीय यशदेव साहेब यांच्या वतीनं यांच्या मार्फत या ठिकाणी एक निवेदन देत आहे। या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की परवाच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं शास्तीकर माफ करण्यात आलेलं आहे। तसंच मलकापूर शहरामध्ये अनेक वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अनेक आंदोलनं आम्ही या जनतेकरता केलेले आहेत। या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूर या कंपनीला सर्वेचं काम दिलं होतं। त्या सर्वेमध्ये कोल्हापूर कंपनीने अनेक चुका केलेल्या आहेत। त्या चुका माननीय मुख्याधिकारी नप यांनी लेखी स्वरूपामध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आंदोलन केले असताना त्यांनी मान्य केलेले आहेत। तर आमची मागणी ही पण आहे की येत्या या विधानसभेच्या सत्रामध्ये मलकापूर नगरपालिकेच्या वतीनं जे शास्ती एक जुलमी शास्ती मान्य नागरिकांवर लावण्यात आलेली आहे ती शास्ती या ठिकाणी त्यांनी माफ करण्यात यावी। कारण मलकापूर शहर हे पण महाराष्ट्रामध्येच आहेत आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी आज हे शास्ती माफ व्हावी या ठिकाणी निवेदन देत आहे।